महानगरपालिकेचा कर ज्या इमारतीवर नाही त्यांच्यावरही लवकरच कर आकारणी होणार आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर डी एम मुगळीकर यांनी तशी माहिती दिली आहे. त्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून एक सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. त्यानंतर अशा इमारतींवर कर आकारण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. औरंगाबाद शहर सर्वात वेगानं वाढणारं शहर आहे. एवढ्या वेगानं शहर वाढत आहे तेवढ्याच वेगानं लोकसंख्या आणि लोकवस्तीही वाढतीये. मात्र ही वाढलेली लोकवस्ती महापालिकेला टॅक्स भरत नाही. पालिकेच्या तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही त्यामध्ये त्यांचा समावेश केलेला नाही आहे. नवीन वस्तीसोबत जुन्या शहरातील विकसित झालेल्या इमारतींबाबतही हेच घडते. त्यामुळे शहर वाढते पण पालिकेच्या तिजोरीत वाढ होत नसल्याचं चित्र आहे. यावर पालिका आयुक्त डॉक्टर डी ए मुगळीकर यांनी तोडगा काढलाय. शहरातील अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानंतर सर्वांकडून कर वसूल करण्यात येणार असल्याचं आयुक्त डी एम मुगळीकर यांनी सांगितलं आहे. कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये सध्या फक्त 2,83,000 इतक्या प्रॉपर्टीजवरती आपण टॅक्स लावलेला आहे आणि बाकीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या अनअसेस्ड आहेत. सातारा आणि देवळाई या परिसरामध्ये जवळपास 27,000 प्रॉपर्टी अनअसेस्ड आहेत. या ठिकाणी क्रेडाई त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेजेसचे विद्यार्थी आणि दुसरी एक सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आम्ही या प्रॉपर्टीचा सर्वे करतो आहोत आणि सर्वे अंती कॉर्पोरेशन या सगळ्या प्रॉपर्टींना टॅक्स लावेल आणि त्याप्रमाणे असेसमेंट करून त्यांच्यावरती कराची आकारणी करण्यात येईल. देवगिरी कॉलेजने आम्हाला 50 विद्यार्थी उपलब्ध करून दिलेले आहेत. MIT सुद्धा आम्हाला 50 विद्यार्थी उपलब्ध करून देणार आहे. हे सगळे विद्यार्थी गावाचा जो जुना भाग आहे गुलमंडी आणि शागंज जो गावठाणाचा भाग आहे त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात येईल. त्या संबंधीचं प्रशिक्षणसुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे आणि ते त्या मालमत्तेचा सर्वे करतील आणि कॉर्पोरेशन त्याच्यावरती असेसमेंट करून त्या सगळ्या